नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यता या उपघटकातील स्तर 2 मधील काही नमुना प्रश्न समजावून घ्यायचे आहेत। पहिला प्रश्न, 15 चे सर्व विभाजक लिहा। अतिशय सोपा प्रश्न। विभाजक म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की 15 ही संख्या कोणाकोणाच्या पाड्यात आहे। तर प्रत्येक संख्येला 1 आणि 3 संख्या हे ठरलेले विभाजक आहेत। लहान विभाजक 1 आणि मोठा विभाजक 3 संख्या। 3 सोडून आणखी कोणाकोणाच्या पाड्यात आहे 3 ही संख्या? तर मागील व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या सगळ्या समजावून घेतलेल्या आहेत। तर 3 × 5 = 15, 3 आणि 5 ह्या दोघांच्याही पाड्यामध्ये 15 ही संख्या येते, म्हणजे 4च विभाजक आहेत। 15 पेक्षा मोठा विभाजक असणार नाही हे लक्षात घ्या। बरोबर आहे 1, 3, 5 आणि 15। दुसरा प्रश्न, 40 चे सर्व विभाजक लिहा। आता 40 ही संख्या कोणाकोणाच्या पाड्यात आहे? 1च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात। आता तुम्ही म्हणा 2चा पाडा 20 पर्यंत आहे, तरीसुद्धा एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 2 निशेष भाग जाणार। 4च्या पाड्यात आहे, 4 × 40, 5च्या पाड्यात आहे, 45 × 40, 45 × 40, 4 × 40, 20 × 40 आणि 40 × 40। अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळे अवयव किंवा विभाजक मिळालेले आहेत। किती आहेत? 2 × 2 = 4, 2 × 6 = 8 विभाजक आहेत। आहेत का? आहेत। तिसरा प्रश्न, 24 चे सर्व विभाजक लिहा। 24 ही संख्या कोणाकोणाच्या पाड्यात आहे? 1च्या आहे, 2च्या आहे, 3 × 8 = 24, 3च्या पण आहे, 4च्या पाड्यात आहे, 4 × 24, 3 × 8 = 24, 12 × 2 = 24, 24 × 1 = 24, 2 × 2 = 4, 2 × 6 = 8 विभाजक आहेत। बरोबर आहे।